तर आज वैकुंठ एकादशी आहे आणि त्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीमध्ये दाखल झालेत. दरम्यान सध्या राज्यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आणि भाविकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स राखावं अशा सूचना करण्यात आल्या. आज वैकुंठ एकादशी असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाकरता लाखोच्या संख्येनं भाविक आज पंढरपूरमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच खरं तर सलग आलेल्या दोन सुट्ट्या आणि आजची भागवत एकादशी आणि त्याचबरोबर वैकुंठ एकादशी असल्यामुळं लाखोच्या संख्येनं भाविक विठ्ठलात दर्शनाकरता आले आपल्याला पाहायला मिळतात. पहाटेपासूनच भाविकांनी खरं तर चंद्रभागेच्या पात्रात स्नानाकरता गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्शनाची रांग जवळपास विठ्ठल मंदिरापासून 5 ते 6 किलोमीटर लांब गेलेली असून विठ्ठल दर्शनाकरता आज जवळपास 6 तासाचा कालावधी खरं तर लागत आहे. आपण जर बघितलं तर राज्यामध्ये नवीन कोरोनाचा व्हेरियंट आल्यामुळे मंदिर प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन सगळे प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज खरं तर गर्दी असल्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी जिल्हा प्रशासनाने बोर्ड लावून खरं तर गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, त्याचबरोबर सोशल डिस्टन्स पाळावं असं आवाहन देखील आता खरं तर जिल्हा प्रशासना वतीनं करण्यात येत आहे. एकूण जर आपण बघितलं तर आज पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनाकरता मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी.